स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांना महास्पर्धा वाहिनी या YouTube चॅनल तर्फे मी सहर्ष स्वागत करतो। तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो की स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचे दोन विषय आहेत, ते म्हणजे पहिला विषय आहे तुमचा गणित आणि दुसरा विषय आहे इंग्रजी। तर गणित हा विषय जो आहे अशी कोणतीच एग्जाम नाहीये, तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा द्या ना राज्य शासनाची परीक्षा द्या, कोणतीही अशी कोणतीच एग्जाम नाही ज्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित हा भाग नाहीये। त्याच्यामुळे गणित हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ज्या विद्यार्थ्यांचं गणित त्या ठिकाणी कच्चा आहे तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून लगेच बाहेर पडतो। आणि तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमधून बाहेर पडायचं नसेल तर तुमचं गणित हा विषय अतिशय चांगला उत्तम होणं गरजेचं आहे। आणि याचं एकमेव कारण काय, तुमचं बेसिक कच्चा आहे। तुम्हाला गणित न जमण्याचं सर्वात मोठं कारण काय, तुमचं बेसिक कच्चा आहे। आणि आपण त्या गोष्टीला डावलतो आणि परत परत प्रॅक्टिस करतो, पण आपल्याला किती जरी प्रॅक्टिस केली तर गणित हा विषय आपल्या डोक्यात बसतच नाही। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं बेसिक कच्चा असणं हे आहे। आणि जोपर्यंत तुम्ही तुमचं बेसिक जे आहे ते पूर्ण करत नाही तोपर्यंत तुमचा गणिताचा भाग हा पूर्ण होत नाही। त्यामुळे तुम्ही कोणती स्पर्धा परीक्षा द्या ज्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न नाही अशी कोणतीच एग्जाम त्या ठिकाणी सध्या तरी नाहीये। आणि त्याच्यामुळं हा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं बेसिक फाउंडेशन जे गणिताचं आहे ते मी या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं मी पक्क करून देणार आहे। फक्त तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। लक्षात ठेवा, गणिताचा अभ्यास हा ऐकून होत नाही, त्यासाठी प्रॅक्टिसची गरज असते। आणि या प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का, वही आणि पेन हे सोबत घेऊन बसावं लागतं। आणि त्याच्यामुळे मित्रांनो नक्की मला आशा आहे की तुम्ही आता वही आणि पेन सोबत घेऊन बसला असाल। तर आज आपण गणितामध्ये आज आपल्या दुसऱ्या या भागामध्ये पहिला व्हिडिओ मी इथे अगोदर टाकलेला आहे, संख्या वाचन कसं करायचं, तर त्या पद्धतीत आता आज आपण पाहतो ती म्हणजे बैजिक प्रक्रिया। ज्या ह्या का बैजिक प्रक्रिया आहेत ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या अतिशय साध्या साध्या गोष्टी येतात, पण त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच मिस्टेक होतात आणि त्यामुळे आपला परफेक्ट आन्सर त्या ठिकाणी क्वेश्चनचं निघत नाहीये। आणि जर तुम्हाला परफेक्ट आन्सर लिहायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत, ते नियम लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। ज्यांना नियमा पद्धतीनं गणित करणं हे गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं गणिताची आकडेमोड करू शकत नाहीये, त्याला काही परफेक्ट नियम असतात, त्या नियमाचा तुम्हाला फॉलो करावा लागतं। आणि ते नियम तुम्ही फॉलो केले सो तुम्हाला परफेक्ट आन्सर त्या ठिकाणी मिळेल। आणि त्याच्यामुळं गणित फाउंडेशन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे। आणि ज्यांचं गणिताचं फाउंडेशन कच्चं असेल त्यांनी हा व्हिडिओ पाहणं तर अतिशय जरुरीचं आहे, ठीक आहे। अगदी फ्री मध्ये मी तुम्हाला हा फाउंडेशनचा कोर्स या ठिकाणी मास स्पर्धा वाहिनीच्या माध्यमातून देतो आहे। तर आपला जो काय क्लास आहे राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी या नावाने पुणे PCMC पिंपरी चिंचवड मध्ये भोसरी आणि चिंचवड या ठिकाणी चालतो। इथं ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीचे आपण बॅचेस घेतो। तर आज आपण गणितीय प्रक्रिया जी आहे ज्याच्यामध्ये भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी अतिशय साध्या साध्या गोष्टी असतात, पण या साध्याच गोष्टी न जमल्यामुळं आपलं गणित हा विषय कच्चा राहतो। आणि त्याच्यामुळं तो विषय परफेक्ट झाला पाहिजे, म्हणजे तुम्हाला गणिताचा विषय परफेक्ट करण्यासाठी बेसिक तुमचं अतिशय परफेक्ट असणं गरजेचं आहे। तर आज आपल्याला पाहायचं आहे पहिला घटक जो आहे तो म्हणजे बेरीज। म्हणजे नेमकी बेरीज, तर बेरजेमध्ये काय नियम आहेत नेमके, म्हणजे कशा पद्धतीचे नियम त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करावं लागतात की जेणेकरून तुमचा परफेक्ट आन्सर मिळेल आणि तुमची स्पीड वाढेल। बस स्पीड वाढण्यासाठी देखील बेसिक फाउंडेशन, तुमचं बेसिक चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं आहे। बरेच विद्यार्थी काय करतात की व्हिडिओवरती वगैरे पाहतात, एखादं एक्झाम्पल पाहतात, तेवढ्यापुरतं तेवढं करतात आणि दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल आलं की त्याला ते जमत नाहीये, कारण तुम्ही तर रट्टा मारलेला आहे, तुमचं त्याचं बेसिक कच्चं आहे। आणि तुमचं जर बेसिक परफेक्ट असेल तर कशाही टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल दिले तर ते नक्की सुटतील। आणि जर समजा तुम्हाला ते परफेक्टली सोडवायचे असतील तर तुमचं बेसिक फाउंडेशन पक्क होणं गरजेचं आहे। तर बेरजेमध्ये पहिली संख्या असते धन संख्या आणि दुसरी संख्या जी असते ते म्हणजे ऋण संख्या। म्हणजे आपण संख्येचे दोन पद्धत या ठिकाणी पाहतो, बघा आपला आर्थिक व्यवहार, एक तर आपल्याकडे सेव्हिंग असतं किंवा दुसरी काय आपल्याकडे देणं तरी असतं, म्हणजे या दोन गोष्टी आहेत व्यवहारामध्ये। म्हणजे एक तर तुमच्या खिशात पैसे आहेत किंवा सुद्धा तुम्हाला कुणाला तरी पैसे द्यायचे येतात, म्हणजे तुमच्या खिशात पैसे आहेत त्याचा अर्थ काय, तुम्ही धन आहात। समजा तुम्हाला कुणाला तरी पैसे द्यायचे तर म्हणजे तो काय आहे, ऋण आहे। म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी शेतकऱ्यावरती ऋण आहे असं गृहीत धरलं जातं, कर्जबाजारी आहे म्हणजे तो ऋणी आहे।
आणि जे काही मोठे व्यापारी आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते काय आहे धन आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. तर बघा याच्यामध्ये धन आणि ऋण ज्याला आपण पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर या ठिकाणी असं ओळखतो आपण, दॅट इज पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर. तर या दोन संख्येचं ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी बेसिक प्रक्रिया करतो त्याचं ऑपरेशन सिस्टीम करतो तर त्यामध्ये काही नियम्स त्या ठिकाणी तुम्हाला फॉलो करावे लागतात. त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे काय, पहिली संख्या समजा धनसंख्या आहे आणि दुसरी संख्या देखील धनसंख्या आहे आणि या दोन धनसंख्येची तुम्ही बेरीज करत आहात तर तुम्हाला काय करायचंय याच्या ठिकाणी इथं त्या दोन संख्येची बेरीज करायची आहे आणि चिन्ह जे आहे ते धनसंख्येचं म्हणजे धन हेच चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे दोन धनसंख्या ज्या आहेत दोन धनसंख्येची आपल्याला बेरीजच करायची आहे, चिन्ह हे तिथं धनच येतं. आता उदाहरणामध्ये बघा लक्षात घ्या, 25 अधिक 30 किंवा दिस टू नंबर दॅट इज फर्स्ट पॉझिटिव्ह अँड सेकंड इज पॉझिटिव्ह नंबर देन दॅट इज द ऑपरेशन फॉर द ऍडिशन. म्हणजे त्या दोन संख्येचं तुम्हाला ऍडिशनच करायचं आहे आणि साईन मात्र तुम्हाला काय द्यायचं आहे तिथं पॉझिटिव्ह नंबर द्यायचे. आता याच्यामध्ये पहिला नंबर बघा 25 आहे, दुसरा नंबर काय 30 आहे. आता या दोन नंबरचं काय करायचं तुम्हाला ऑलवेजली ऍडिशन करायचं आहे, दॅट इज ऍडिशन इज काय मिळतं याचं 55. याचं ऍडिशन काय मिळालं आपल्याला 55 मिळालं. मीन्स 25 + 30 बरोबर काय आलं तुमचं उत्तर 55 आलं. आणि इथं धन चिन्ह आपण लिहित नाही कारण धन हे चिन्ह लिहिलं जात नाही काय म्हणजे लिहायची काही गरज नसते. त्याच्यानंतर दुसरा नियम आहे, समजा पहिली संख्या तुमची काय आहे सपोज धनसंख्या आहे आणि दुसरी संख्या जी आहे समजा तुम्हाला ऋण संख्या दिलेली आहे आणि या दोन संख्येची तुम्हाला काय बेरीज करायला सांगितलेली आहे तर तुम्हाला बेरीज न करता लक्षात ठेवा त्या दोन संख्येची वजाबाकी करायची आहे आणि चिन्ह कोणतं द्यायचंय. याच्यामध्ये मोठी गडबड होते बऱ्याच विद्यार्थ्यांची, मोठ्या संख्येचं त्याला चिन्ह द्यायचं आहे बा, मोठ्या संख्येचं चिन्ह त्याला द्यायचं आहे. म्हणजे पहिली संख्या धनसंख्या आहे दुसरी संख्या ऋण संख्या आहे अशा वेळेला दोन संख्येची बेरीज करायची नाही तर त्या दोन संख्येची काय करायची वजाबाकी करायची आणि आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं चिन्ह कोणतं द्यायचं आणि त्या चिन्हाच्या गडबडीमध्ये आपलं उत्तर चुकून जात. त्याच्यामुळं हा नियम लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे मोठ्या संख्येचं तुम्हाला त्या ठिकाणी चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे बा पहिली संख्या काय आहे 30 अधिक दुसरी संख्या काय आहे समजा 25 आता बरोबर आहे. आता बा या ठिकाणी तुम्हाला काय दिले प्लस साईन दिले आपण गडबड होते आपली की वा हे 30 आहे हे 25 आहे तिथं बेरीज करायला सांगितली आहे मग आता बेरीज करावी की वजा बाकी. बघा विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे एक संख्या ऋण असेल एक संख्या धन असेल तर त्याची ऑलवेजली तुम्हाला वजाबाकीच करायची आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय 30 मधून 25 हे वजा करायचे. मग 30 मधून 25 गेलं काय राहतात 5 राहतात. लक्षात ठेवा मोठी संख्या कोणती इथं चिन्ह काढून मोठी संख्या करायची आणि 30 आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह इथं धन आहे इथं चिन्ह काय मिळेल तुम्हाला धनसंख्या चिन्ह मिळेल. आता उदाहरण दुसरी संख्या समजा की 20 अधिक ऋण 35 बघा 20 अधिक ऋण 35 दॅट इज फर्स्ट इज पॉझिटिव्ह नंबर सेकंड इज निगेटिव्ह नंबर. म्हणजे 20 + -35 हा क्वेश्चन आहे समजा कुठेतरी तुम्हाला आला असेल तर आता तुम्ही काय करता या दोन संख्येची तुम्हाला वजाबाकीच करायची इथं बेरीज करायचीच नाहीये. म्हणजे दोन वेगवेगळ्या संख्या असतील एक धन असेल एक ऋण असेल ओके तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय वजाबाकीच करायचंय. म्हणजे आता इथं तुम्हाला गृहित वाटेल की ही छोटी संख्या ऋण संख्या छोटी असते आणि धनसंख्या मोठी असते तर इथं चिन्ह काढून ती कोणती मोठी आहे कोणती छोटी आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. म्हणजे बघा इथं 35 ही संख्या मोठी आहे चिन्ह काढल्यानंतर बरोबर आहे. मग 35 मधून 20 वजा करा किती राहतात तुमचे 15 15 बरोबर आहे किती राहिले 15 आणि त्याच्यानंतर आता चिन्ह कोणतं द्यायचं आहे तर इतर जी मोठी संख्या आपण गृहित धरलेली आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे तो कोणता मायनस आहे तर तुम्ही याला काय द्या मायनस चिन्ह द्या म्हणजे हे झालं तुमचं आन्सर -15. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण प्रश्नाचे उत्तर सोडवत असताना प्लस मायनस मध्ये आपला मोठा गोंधळ असतो आणि त्या गोंधळामुळं की आपल्या प्रश्नाचं उत्तर मेथड येत असून देखील चुकतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा नियम आहे, समजा पहिली संख्या ऋण आहे म्हणजे पहिली संख्या निगेटिव्ह नंबर आहे आणि दुसरी संख्या धन संख्या आहे म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आहे
तर याला देखील सेम त्या दोन संख्येची वजा बाकीच करायची आहे आणि त्याला येणाऱ्या उत्तराला जे आहे ते मोठ्या संख्येचं चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे। बा परत एकदा या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला दुसरा नियम आहे म्हणजे बेरजेचा दुसरा नियम, ऋण संख्या प्लस धन संख्या बरोबर त्या दोन संख्येची आपल्याला वजाबाकीच करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तर बघा ऋण संख्या आता उदाहरणामध्ये समजा तुम्हाला दिलेला आहे ऋण 30 अधिक 25। बघा सोबत आपण एक उदाहरण पाहू की जेणेकरून समजा तुम्हाला तो नियम समजायला सोपा जाईल। आता बघा या ठिकाणी ऋण 30 अधिक 25 आता यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 30 छोटी कोणती आहे 25 कारण इथं ऋण आहे म्हणून ती छोटी असं काही धरायचं नाही, चिन्ह काढून ती कोणती मोठी आहे कोणती छोटी हे पाहायचं म्हणजे दोन्ही संख्या पॉझिटिव्ह आहेत असं गृहीत धरून त्या ठिकाणी पाहायचं। म्हणजे बघा तुम्हाला 30 मधून 25 इथं वजा करायची बेरीज करायची नाहीच आहे म्हणजे 25 म्हणजे 30 मधून 25 दिल्यावर काय राहतात 5 बरोबर आहे। आता बघा मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे इथं वजा आहे म्हणून तुम्हाला चिन्ह काय द्यायचं इथं वजा हे चिन्ह द्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर बघा आपण दुसरं एक्झाम्पल पाहू ऋण 20 अधिक 40 बरोबर आहे ऋण 20 अधिक 40 आता या ठिकाणी काय करतो आपण बघा या दोन संख्या पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या धन आहे दॅट इज फर्स्ट इज निगेटिव्ह नंबर सेकंड इज पॉझिटिव्ह नंबर आहे तर या वेळेला काय करायचं याचं ऑलवेजली सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे यांची वजाबाकी करायची आपल्याला। मग 40 मधून 20 गेल्यावर किती राहतात तुमचं उत्तर काय येतं 20 आता चिन्ह कोणतं द्यायचंय तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय मोठी संख्या कोणती 40 आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह येतं प्लस आपण प्लस लिहित नाही म्हणजे दिलं नाही दिलं तरी ते प्लस आहे असं त्या ठिकाणी गृहित धरलं जातं। ओके म्हणजे जे तुम्हाला पहिला नियम समजला दोन धन संख्या असतील तर त्याची बेरीज करा आणि त्याचं उत्तर हे धन संख्याच येतं। बा दुसरा नियम काय आहे एक संख्या पहिली संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे म्हणजे दॅट इज फर्स्ट इज पॉझिटिव्ह नंबर सेकंड इज निगेटिव्ह नंबर दॅट टाइम गिव्हन दिस ऑपरेशन इज अ सबस्ट्रॅक्शन त्यावेळेला त्यांची वजाबाकी करायची आणि साईन कोणती द्यायची मोठ्या संख्येचं बिग नंबरची साईन तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायची आहे ठीक आहे। आणि त्याच्यानंतर तिसरा नियम काय बा पहिली संख्या ऋण संख्या निगेटिव्ह नंबर आहे आणि प्लस दुसरी संख्या काय आहे धन संख्या आहे दॅट इज द फर्स्ट इज निगेटिव्ह नंबर अँड आयडी ऑफ द सेकंड इज अ पॉझिटिव्ह नंबर दॅट टाइम ऑलवेजली सबस्ट्रॅक्शन त्यावेळेला तुम्हाला त्यांचं काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन वजाबाकीच करायची आहे म्हणजे पहिली ऋण संख्या दुसरी धन संख्या वजाबाकी करा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं बिग नंबरचं साईन द्या। आणि बेरजेचा चौथा नियम आहे बघा नुसत्या या मी फक्त तुम्हाला आता नैसर्गिक संख्या देतोय त्याच्यामध्ये डेसिमल नंबर असतात म्हणजे दशांश अपूर्णांक संख्या पूर्णांक अपूर्णांक युक्त संख्या असतात म्हणजे उदाहरणामध्ये समजा 0.34 वगैरे ह्या दशांश अपूर्णांकातल्या संख्या येतात काही परिमेय संख्या असतात समजा 2/3 वगैरे अशा टाईपच्या संख्या असतील काही किंवा पूर्णांक अपूर्णांक युक्त संख्या असतात 2/3 म्हणजे 2.34 या संख्या म्हणजे अशा संख्येची देखील तुम्हाला बेरीज त्या ठिकाणी करता आली पाहिजे। आणि सेकंड लेक्चर म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची परिमेय संख्येची बेरीज कशी करायची आणि त्याचबरोबर त्याच्या शॉर्ट ट्रिक्स देखील आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर या काय पूर्णांक अपूर्णांक युक्त संख्या येतात यांची बेरीज कशी करायची किंवा त्याचबरोबर समजा रॅशनल नंबर्स आहेत समजा फॉर्म्युला 2 यांची बेरीज कशी करायची अशा वेगवेगळ्या संख्येची बेरीज करणं वजाबाकी करणं गुणाकार करणं भागाकार करणं हे आपल्याला परफेक्ट जमलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी तुम्ही ही जी काही व्हिडिओ सिरीज आहे आपली ते प्रत्येक लेक्चर त्या ठिकाणी तुम्ही पाहत जा त्याच्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आली की तुम्हाला लगेच त्या ठिकाणी त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची लगेच पुढची तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी पाहता येईल। बा त्याच्यानंतर आपण चौथा नियम पाहतो या ठिकाणी समजा पहिली संख्या काय आहे ऋण संख्या आहे आणि दुसरी संख्या देखील काय दिली आहे तुम्हाला ऋण संख्याच दिलेली आहे। बा पहिली संख्या देखील काय आहे ऋण संख्या आहे दुसरी संख्या देखील काय आहे ऋण संख्या आहे तर या वेळेला त्या दोन संख्येची बेरीज करायची आहे आणि चिन्ह मात्र काय द्यायचंय तुम्हाला आलेल्या उत्तराला चिन्ह हे ऋण चिन्ह द्यायचं आहे। म्हणजे समजा एका मित्राला तुम्हाला 10 रुपये द्यायचे दुसऱ्या मित्राला समजा तुम्हाला 15 रुपये द्यायचे ओके म्हणजे तुमचं दोन्ही देणं
मग दोन्ही देण्याची तुम्ही काय कराल, बेरीज कराल, म्हणजे याचं किती त्याचं किती, आणि दोन्ही काय आहेत हे ऋण आहेत. म्हणजे पहिली संख्या तुम्हाला काय दिलेली आहे, दॅट इज फर्स्ट इज निगेटिव्ह नंबर अँड सेकंड इज अ निगेटिव्ह नंबर, आणि दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील त्यावेळेला त्याची काय करायचे तुम्हाला बेरीज करायची आहे, आणि चिन्ह मात्र काय द्यायचे तुम्हाला ऋण संख्येचं द्यायचं आहे. की यू हॅव सपोज एक्झाम्पल समजा मायनस 15 प्लस इन ब्रॅकेट मायनस 5 इक्वल टू, आता या दोन ऋण संख्या आहेत, म्हणजे काय मायनस 15 प्लस इन ब्रॅकेट मायनस 5, आता या दोन संख्येची तुम्हाला काय करायचंय बेरीज करायची आहे, म्हणजे बेरीज किती येते तुमची इथं 20, बेरीज किती येते तुमची इथं 20, बेरीज 20 आली. आता चिन्ह कोणतं द्यायचंय, तर चिन्ह इथं ऋण द्यायचं, कारण दोन्ही देणे आहेत आपले, तर हे काय आलं चिन्ह काय द्यायचं तुम्ही ऋण चिन्ह द्यायचं. तर या पद्धतीनं हे बेरीजचे चार नियम तुमच्या नक्की लक्षात आले असतील. पहिला नियम पाहिला होता आपण दोन्ही धन संख्या, दुसरा नियम पाहिला आपण एक धन संख्या आणि एक ऋण संख्या, तिसरा नियम पाहिला आपण काय ऋण संख्या आणि धन संख्या, आणि चौथा नियम पाहिला आपण दोन्ही ऋण संख्या. आता आपली गडबड कशी होते कधी कधी, वजा 20 वजा 10 बरोबर किती. आता या दोन्ही संख्या काय आहेत ऋण संख्या येतात, दोन्ही ऋण संख्या असतील तर त्याची बेरीजच करायची आहे, म्हणजे या दोन संख्येची बेरीज करा किती येते 30, आणि चिन्ह मात्र काय द्यायचं ऋण द्यायचं आहे, चिन्ह मात्र काय द्यायचं ऋण, ते विसरायचं नाहीये. समजा चुकून जर तुमचं ऋण चिन्ह द्यायचं विसरलं तर तुम्ही त्या काय कराल त्याचं ऍडिशन कराल आणि तुमचं उत्तर चुकीचं येईल. त्यामुळे दोन ऋण संख्या ज्या आहेत त्यांची काय करायचं तुम्हाला बेरीज करून चिन्ह मात्र त्याला ऋण संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बेरीजचे गुणधर्म आणि बेरीजचे नियम काय